याविषयी अधिक माहिती अशी की प्रदीप गंगाधर पवार असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या 2 महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहत होता. सोमवारी रात्री तो अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. रात्री या भागात फिरणाऱ्या काही लोकांना हॉटेल अर्धवट उघडे दिसले, त्यावेळेस आत प्रदीप पवार हा बेशुद्ध पडलेला दिसून आला. याविषयी माहिती मिळताच हॉटेल मालक अशोक गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले, मात्र कुणी आत जाण्यास धाडस करत नव्हते. कोरोनाच्या भीतीपोटी कुणीही त्याच्या जवळ जाण्यास तयार नव्हते. याविषयी सिडको पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास 108 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली. यातील डॉक्टरांनी हा कामगार मयत असल्याचं सांगितलंय. 108 रुग्णवाहिकेतून कामगारास घाटीमध्ये नेण्यास नकार देण्यात आला, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई सुरू होती.